सकल मराठा समाज यांच्याकडून निप्पाणी शहरातून मराठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाज निप्पाणी यांच्या वतीने निप्पाणी शहरातून मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो मराठा बांधवांच्या साक्षीने पाच मराठा कन्यांनी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. प्रारंभी छत्रपती संभाजीराजे चौकातून मराठा बांधवांनी रॅली काढली. छत्रपती संभाजी चौक, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, शिवाजी चौक, बेळगाव नाका मार्गे मोर्चा तहसीलदार कार्यालयात आला. या ठिकाणी मराठा समाजाच्या कन्यांनी आपले मत व्यक्त केले. प्रथम एक भारतीय आणि महाराष्ट्रीयन आणि महत्वाचं म्हणजे मी एक मराठा म्हणून बोलते की आपले भाऊ काकासाहेब शिंदे यांनी आपली समाधी दिली. ती समाधी लक्षात घेतात महाराष्ट्र शासनाने आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 58 ठोक मोर्चे झाले आहेत आणि त्यामधून आपल्याला 16% आरक्षण हे देणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सीमा भागामध्ये 865 गावे आहेत, तर त्या पूर्ण गावातील जे युवक आहेत त्यांना 16% आरक्षणाचा लाभ व्हावा हीच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आणि आपण तर फक्त या मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे पण त्या भावाने आपल्या प्राणाचा त्याग केला आहे, त्याच्यासाठी तरी महाराष्ट्र शासनाने आपल्या काही अडचणी असतील त्या मागे घेऊन आम्हाला आरक्षण द्यावे हीच विनंती आहे. कारण आधीपासून शिवाजी महाराजांनी जे काही केलंय ते या भारतासाठी ते काही कमी नाहीये. ते त्यामुळे तर आपल्याला आज आपण या भारतामध्ये स्वतंत्र म्हणून आहोत, तरी हेच लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदीजींनी ते लक्षात घेऊन आपल्याला 16% आरक्षणाचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी ते लक्षात घ्यावे. प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मोर्चाचा हेतू सांगितला. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन गेल्या 4-5 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरण देत आहे, वेगळ्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याच्या प्रयत्नाला आपण बळी न पडता आपलं आंदोलन हे यशस्वी करायचं आहे आणि हे आरक्षण आपल्याला मिळवायचंच आहे. आमच्या निप्पाणी भागातील सीमा भागातील 865 गावांच्या मध्ये महाराष्ट्र सरकारनं ही गावं आमची आहेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आपला हक्क दाखल केलेला आहे. आणि त्यामुळं आमच्या सीमा भागामध्ये जे विद्यार्थी शिकतायत, जे विद्यार्थी शिकल्यानंतर नोकरीची गरज पडणार आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या आरक्षणामध्ये फायदा मिळाला पाहिजे म्हणून सीमा भागातील तरुणांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी विनंती करण्यासाठी आपण आज हा मोर्चा काढलेला आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत, याची दखल घेत सरकारने 16% आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामध्ये सीमा भागातील मराठा बांधवांचा समावेश करावा या मागणीसाठी हा मोर्चा होता. मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत निप्पाणी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. परिणामी शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. मोर्चेत मराठा बांधवांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण निप्पाणी दुमदुमत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. या मोर्चाला माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, उत्तम पाटील, ज्योतिप्रसाद जल्ले, भाजप शहर अध्यक्ष जयवंत पाटले, बंडा कोरपडे, दादाराजी निप्पाणकर सरकार यांच्यासह मराठा बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. Come on!